आणि एक मोठी बातमी हाती येते. घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला जामीन मंजूर झाला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणी. हे होर्डिंग उभारणारा जो सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होता, या कॉन्ट्रॅक्टरला जामीन मंजूर झाला आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती? मिलिंद, आपल्याला माहिती आहे की या दुर्घटनेमध्ये 17, 18 आणि 70 अधिक जखमी झाले. आणखी नुकतंच मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेनं जी SIT नियुक्त करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये सागर कुंभार, इगो मीडिया संचालक भावेश बिंदे, जानवी मराठे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संगूर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय. ही घटना घडल्यानंतर जी शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली होती, गोव्यामधल्या एका हॉटेलमधनं सागर कुंभारला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं 8 जूनला. त्यानंतर त्याला पूर्ण कस्टडीमध्ये आणली होती. पोलीस कोठडी सुद्धा त्याला 2 वेळा देण्यात आली. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली होती. अखेर त्याला मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर जरी केला असला तरी महत्वाच्या अटी आणि शर्ती याच्यात टाकलेल्या आहेत. आता या सगळ्या जामीन केलेल्या मंजुराला SIT नं विरोध तर केला होता, पण या सगळ्या विषयामध्ये SIT पुन्हा एकदा हा जामीन रद्द व्हावा याकरता अपील करण्याच्या तयारीत सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे. बघूया अजून काय काय होत आहे ते. मिलिंद, तूर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केलेला आहे.